संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आणि आपली फिल्डिंग सजवलेली आहे. दरम्यान आता एसएस 11 संघाने लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे. चला सामना चालू करायचा आहे. यंजे सदस्याचा विचार केला तर निलेश कडव आणि जगदीश कडव यांचा हा संघ बघा त्याला फाइट करेल SS11 सुरेश कडव आणि सचिन झांजे यांचा हा संघ. नक्कीच बघा 10:32 झालेली आहेत. आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स करायचे आहेत. म्हणजे 10:52 चार ओव्हर झाल्या पाहिजेत. प्रदीप पुरवणे एसएनजे सदस्य संघाने नोंद घ्यायची आहे आणि आपली प्रॅक्टिस संपूर्ण आता लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. प्रदीप पुरवणे यांच्यासाठी एक खास पाहुणा परी रोणे या ठिकाणी उपस्थित मॅच बघण्यासाठी. आणि यावेळेस आपण बघतोय आता फलंदाज स्ट्राईकवर पंकज आणि फलंदाज पंकज आणि विशाल आणि गोलंदाज आपण बघतोय या ठिकाणी. गोलंदाज इनगाव संघाचा खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये यायचंय. कृपया इनगाव संघातील कोणी खेळाडू नाव सांगायला. ऑन स्ट्राइक बॅट्समन पंकज ते मात्र सुंदर फटका. यावेळेस आपण बघतोय डीप मिड विकेटला परंतु सर्कल जिथे अडवण्यात प्रयत्न आणि दरम्यान 2 धावा. या ठिकाणी आपण बघतोय मैदानावर आगमन झालंय जयराम मुकणे. माननीय जयराम मुकणे आपण मंचावर यायचं आणि इथून हे सामन्यांची मजा घ्यायची. दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न परंतु काही मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाहीये. दरम्यान प्रशांतच्या दस्तानामध्ये चेंडू स्थिरावताना 1 धाव नोंदवली गेली. धावसंख्या 7. एक चौकार आपण बघितला होता पहिल्या चेंडूवर. इनगाव संघाचा खेळाडू इथे यायचा. इनगाव दीपक आघाडीचं षटक घेऊन आलाय. दीपक बघा एक स्लो राम आणि यावेळेस बघा चकवा देतोय फलंदाजाला. दरम्यान बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावचीची संधी होती. बेल सुद्धा ऑफ झाल्या होत्या परंतु त्या ठिकाणी धावचीच झालेला नाहीये. निश्चितच परिस्थिती मात्र थोडीशी चूक होते शत्र गोलंदाज दीपक कडव कडून. नक्कीच बघा एक सुंदर कलेक्शन झालं असतं तर या ठिकाणी धावचीची संधी होती. प्रदीप रोणे धावले होते कलेक्शन साठी परंतु जर का तिथे झालं असतं धावचीची संधी होती पहिल्या षटकामध्ये. ऑन स्ट्राइक बॅट्समन विशाल पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मात्र सुंदर असं शतरक्षण सजवलंय दीपक कडव याने. पुन्हा एकदा यावेळेस बघतोय फुल टॉस चेंडू होता आणि लेग बिफोर या ठिकाणी गडी बाद. ते मात्र त्रिफलचित होतोय विशाल. फलंदाज बाद पहिला धक्का लागतोय. माफ करा त्रिफळाचित गडीबाद. इनगाव कारोक ग्रामपंचायतीतील कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक इथे उपस्थित असतील त्यांनी कृपया स्टेज मध्ये यायचंय. आपलं स्वागत आहे इनगाव शील प्रीमियर लीग मध्ये. भव्य असं आयोजन आणि आजचा दुसरा दिवस. नक्कीच बघा आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह ची सोय या ठिकाणी आपण बघतोय.
नवीन येणारे फलंदाज रोहन नॉन स्ट्राइकला, गोलंदाज प्रशांत सूर्यराव आणि यूट्यूब लाइव साठी आपल्याला जगदंब ब्रॉडबँड सर्व्हिस श्री प्रतीक पवार यांच्याकडून इंटरनेटची सुविधा आणि यूट्यूब लाइव चॅनल 10 क्रिक लाइव बघा। यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट केली जाते, एक धाव आणि धावसंख्या 1-10। ते मात्र पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला ढकलून दिला आणि एक धाव कलेक्ट केला पुन्हा एकदा प्रशांत। बघा यावेळेस स्लो रामचा प्रयत्न केला जातोय एनजे सदस्य आणि यावेळेस दुसरा गडी बाद सुरेख असा ट्रॅव्हिस हेड टाइप। इथे मात्र बालाराम कडव कडून अतिशय सुंदर झेल पा। आपण ज्याप्रमाणे ट्रॅव्हिस हेडचा झेल बघितला होता रोहित शर्माचा रिव्हर्स जाऊन, त्याच पद्धतीचा एक अतिशय अवघड असा झेल बाळाराम यांच्याकडून गडी बाद। निश्चितच वरिष्ठ खेळाडू आहेत, 46+ असणार आहेत मला वाटतंय, तरी सुद्धा अतिशय उत्तम फिटनेस दाखवत आहेत आणि सुंदर असा झेल कलेक्ट करतायत। फलंदाज होतोय बाद। आणि यावेळेस आता फलंदाज त्या ठिकाणी नवीन फलंदाज रमेश कडव, इथे मात्र फलंदाजी मार्कवर नॉन स्ट्राइक एंडवर पंकज, गोलंदाजी मार्कवर प्रशांत सूर्यरावला आपण पाहतोय। पंकज आणि रमेश बघा आणि प्रशांत सूर्यराव स्लो राम आणि यावेळेस बघा एक गुगली एक लॉलीपॉप चेंडू दिला होता दरम्यान निर्धाव। बघा फसवतोय प्रशांत नवीन फलंदाज रमेश याला, दरम्यान बघूया यापुढील चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आणि यावेळेस जातोय पुन्हा एकदा दोन खेळाडू आणि यावेळेस पुन्हा एकदा प्रशांतच्या या षटकामध्ये दुसरा गडी जेलबाद आणि ही जेल सुद्धा बालाराम कडव यांनी घेतलेली आहे पा। अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत दाखवत आहेत, दोन गडी तंबूत परतवत आहेत बालाराम कडव। एक्स्ट्रा कव्हरला फलन गोल क्षेत्ररक्षण करताना इथे मात्र दोन झेल बॅक टू बॅक पकडलेत बालाराम यांनी। फलंदाज होतोय बाद, रमेश कडव इथे बाद होत आहेत, नवीन येणारा फलंदाज सचिन आणि यावेळेस आपण दोन सफलता बघितल्या प्रशांतच्या षटकामध्ये बाळाराम कडव यांनी दोन अतिशय सुरेख असे झेल आणि पहिला झेल अतिशय अवघड आणि आता मात्र थोडस बॅकफूटला ढकललंय SS11 संघाला आणि यावेळेस बघूया आता पुन्हा एकदा प्रशांत टू सचिन आणि यावेळेस बघा पुन्हा एकदा गतीमध्ये व्हेरिएशन, पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या 3-10। निश्चितच धावसंख्या स्थिरावलेली आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे, फक्त 10 धावा आतापर्यंत SS11 संघाच्या। इथे मात्र पुटो चेंडू सचिन याला परंतु पायदा घेता आलेला नाहीये, इथे मात्र प्रशांत त्याच्या षटकामध्ये तिसरा गडी बाद तिसरा झेल बाद आणि प्रशांत बघा मिस टाइम करायला भाग पडतोय, गतीमध्ये व्हेरिएशन करतोय आणि फलंदाजांची पडझड होतीये। चौथा गडी बाद SS11 संघासाठी आणि प्रशांतच्या षटकामधील 3 गडी बाद, धावसंख्या 4-4 स्थिरावली आहे 10 या आकड्यावर। निश्चितच उंचावर मारण्याचा प्रयत्न होता सचिन यांचा परंतु प्रयत्न फसला, ते मात्र सोपा झेल देऊन बसले। फलंदाज होतोय बाद, पडझड चालू आहे SS11 संघाची, आता मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल। बघा माऊली 11 आणि मित्राजी टायगर्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बाउंड्रीवर ताबा घ्यायचा आहे व्हॉलंटिअरिंग साठी। अमोल याने थोडेसे खेळाडू डिस्ट्रीब्यूट करायचे, अमोल बनोटे आपण जिथे कुठे असाल थोडे खेळाडूंची बाउंड्री लाईन वर पेट्रोलिंग करायची आहे गेटच्या मागे जिथे बॉल आपल्याला थोडासा हरवतो। आणि यावेळेस आपण बघतोय स्वतः बाळाराम त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय पंकज याने आणि चेंडू जातोय फाईन लेगला सीमारेषेपार चौकार। निश्चितच परेशला पंकजला सेकंड ओव्हर मध्ये संधी मिळाली नव्हती,
या थर्ड ओवर मध्ये मध्ये संधी मिळाली, पहिल्या चेंडूवर चौकार टोकला। नॉन स्ट्राइकला नवीन आलेले फलंदाज प्रज्योत, आता मात्र दोन्ही शील संघाच्या आघाडीचे फलंदाज इथे मात्र एस एस इलेवन साठी बॅटिंग करताना दिसतील आपल्याला। नक्कीच बघा, प्रज्योत आणि पंकज काल माऊली इलेवन संघाने 78 धावांचं आव्हान दिलं होतं एस एस इलेवन संघाला आणि ते परास्त करण्यामध्ये अपयशी ठरले काल। आणि पुन्हा एकदा पंकजीने यार, आणि या ठिकाणी झेल सोडतोय निश्चितच। इथे मात्र अतुल कडून चूक होते, पहा चांगलं शत्ररक्षण करण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु इथे थोडीशी चूक होते आणि इथे मात्र झेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतोय पंकजला। बघा मागचं मैदान थोडस उंच सकल असल्यामुळे थोडीशी चूक करतोय अतुल, दरम्यान अतिशय सुरेख खेळाडू अतुल, नो वरीज। नेक्स्ट बॉल बाळाराम टू प्रज्योत, दिस टाइम इन प्रज्योत गोज ऑन फायर, गोज फॉर अ सिक्स, बिग 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 षटकार। यस, इट्स अ प्रज्योत ऑन फायर, आणि प्रज्योतला आपण ओळखतो षटकारांसाठी, परंतु मागच्या काही मॅचेस मध्ये आपण पाहिलंय प्रज्योतचा बल्ला चाललेला नाहीये, म्हणून आज मात्र आल्याला दाखवतोय मी पण कमी नाहीये। आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मात्र प्रज्योत आपला दणका दाखवतोय आणि पहिल्या चेंडूवर दाखवतोय षटकार प्रज्योतच्या बॅट मधून। धावसंख्या 4-21, वन्स अगेन बाळाराम टू प्रज्योत, लेट्स से दिस टाइम वन्स अगेन देर वॉज अ ट्राय फॉर अ बिग हिट बट नो रन्स। धावसंख्या 4-21 आणि यावेळेस आता नक्कीच बघा एक मोठ्या धावसंख्येचं आव्हान उभं करावं लागेल प्रज्योत आणि पंकज यांना, त्यांच्यावर त्यांच्या संघाची भिस्त नक्कीच बघा। मिडल ऑर्डर मध्ये खेळायला आलेत परंतु मोठ्या फटकांसाठी ओळखले जातात, विशेषतः प्रज्योत। आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न प्रज्योतीनेर, लेट्स सी दिस गोज अगेन फॉर सिक्स, बिग 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 हिट षटकार। यस, दिस शॉट इज लॉन्ग ऑन बिग हिट प्रज्योत, आणि बालाराम वर आल्याला प्रहार करायला सुरुवात केली पंकज आणि प्रज्योत याने। पहिल्या चेंडूवर पंकज याने चौकार मारला, त्यानंतर मात्र प्रज्योतने प्रहार करायला सुरुवात केली आणि प्रज्योतने दोन षटकार लागवलेत बालाराम वर। बघा प्रज्योतच्या फटक्यांची भूक आपली कालच्या दिवसाची राहिली होती, आज प्रज्योत त्या ठिकाणी पूर्ण करताना बॅक टू बॅक 2-6 एकाच षटकामध्ये। पुन्हा एकदा बाळाराम टू प्रज्योत अँड पुन्हा एकदा प्रयत्न होता मोठ्या फटक्यांचा, परंतु या ठिकाणी गतीमध्ये व्हेरिएशन आणि प्रज्योत बीट होतोय निश्चितच। परेश, प्रज्योतची खासियत म्हणजे तो फक्त षटकार मारण्याचा प्रयत्न करतो, दोन षटकार आल्यानंतर इथे सिंगल डबल घेण्याची गरज होती, परंतु प्रज्योत फक्त आणि फक्त षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नादात दोन चेंडू बीट होतोय। नक्कीच बघा दोन षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता आपण बघतोय 27 धावसंख्या 4-27 आणि तिसऱ्या षटकाचा खेळ झालेला, बाळारामींनी एक सुरेख षटक हाताळलं परंतु त्यामध्ये त्यांना दोन षटकार आणि एक चौकाराचा सामना करावा लागला। निश्चितच परेश, दोन षटकामध्ये संत धावा झाल्या होत्या, परंतु जसा बाळाराम षटक घेऊन आला तसा प्रहार करायला सुरुवात केली पंकज आणि प्रज्योतने। नक्कीच बघा पुन्हा एकदा पंकज आणि यावेळेस पंकजचा प्रयत्न थोडासा एक कॅल्क्युलेटेड शॉट नोमॅन्स लँड मध्ये, दरम्यान दोन धावा घेण्याचा प्रयत्न असेल, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही, त्यावेळेस सुरेखाशी फेके आणि कलेक्शन, दोन धावा समाधान मानावं लागेल पंकजला। बघा नोमॅन्स लँड मध्ये कॅल्क्युलेटेड शॉट मारला दोन धावांसाठी पंकज याने। निश्चितच परेश, हा त्यांनी बघितला एक्स्ट्रा कव्हर वर खेळाडू नाहीये आणि त्याचाच प्रयत्न केला आणि तो शॉट डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला आणि ते मात्र नो मॅन्स लँड मध्ये। यावेळेस बघा पुन्हा एकदा मोठ्या फटकाचा प्रयत्न डीप मिड विकेटला, खेळाडू उपस्थित आणि यावेळेस पंकज झेलबाद होतोय गडीबाद, पाचवा झटका एनजेस, पाचवा झटका एस एस इलेवन संघाला। निश्चितच एनजे सदस्यचा बबलू याने अतिशय सुंदर झेल घेतलेला इथे, वेल कॅल्क्युलेटेड कॅच इथे मात्र बबलू कडून। यावेळेस बघा एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये पंकज जेलबाद होतोय आणि यावेळेस आपण बघतोय पंकजची जागा घेतोय, पंकजची जागा घेतोय साहिल, दरम्यान प्रज्योत नॉन स्ट्रायकिंग एंडला अजूनही मोठ्या फटक्या मारायची तयारी ठेवतो आणि यावेळेस आपण बघतोय चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 29 इथे मात्र दांडी गुल होते
फलंदाज होतोय बाद बैक टू बैक दुसरी विकेट इथे मात्र आणि इथे मात्र यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय एनजे सदस्यचे मालक निलेश कडव खुश होताना दिसतायत आपल्या गोलंदाजावर। आणि या वेळेस हॅट्रिक ची संधी असेल ती विराज बघा हॅट्रिक पुढील फलंदाज सूरज तेजस माफ करा तेजस कडव या तेजस बनून ठेव अरे बाप पुढील फलंदाज तेजस शिंदे ते मात्र फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल प्रज्योत बनोटे कालच काहीस एक एक्सपेन्सिव ओवर तेजस कडून आपण पाहिली शेवटची ओवर 25 धावा दिले होते तेजस ने आता मात्र जी भरपाई करायची संधी तेजस कडे असताना यावेळेस एका धावेचा शॉट आणि बघा बिगेटचा प्रयत्न होता परंतु इथे एका धावेत समाधान मानावं लागेल। दरम्यान यावेळेस धावसंख्या 30 चौथा षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 30 बघा काहीशी कमी धावसंख्या मानावी लागेल निश्चितच परेश। तिसऱ्या ओव्हर मध्ये प्रज्योत ने प्रहार केले आता मात्र पुन्हा एकदा प्रज्योत कडे संधी आहे आणि ऑन स्ट्राइक बॅट्समन आहे प्रज्योत आता पाहूया त्याच्याकडून आवक ते मात्र पूर्णपणे बीट होत आहेत प्रज्योत अपेक्षा आहे संघ मालकाला प्रज्योत कडून। तसंच यापुढील सामना जय मल्हार विपक्ष माऊली 11 जय मल्हार आणि माऊली 11 दोन्ही संघाच्या संघनायकाने माफ करा सरपंच मीत 11 विपक्ष जय मल्हार इथे मात्र तुतू मैमे होते आणि तेजस स्ट्राइक घ्यायला गेला होता आणि प्रज्योतने नाकारले स्ट्राइक दोन चेंडू उगल्यानंतर तेजस का स्ट्राइक घ्यायला गेला मला प्रश्न पडतोय। नक्कीच बघा चूक करतोय तेजस आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये माघारी परततोय पुढील झटका एसएस 11 संघाला आणि धावसंख्या स्थिरावली आहे धावसंख्या 30 सात बाद 30 चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7-30 बघा एनजे सदस्य संघाने सुद्धा लवकरात लवकर आता मात्र नवीन येणारे फलंदाज स्वतः संघ मालक सचिन झांजे फलंदाजी मार्गावर दिसतील आपल्याला 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट केल्यात एनजे सदस्य संघाने आपण त्यामुळे बघितलं काही स्पिनर्स आहेत एनजे सदस्य संघामध्ये त्यामुळे 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स तसंच प्रदीप रोडे यष्टी रक्षक स्वतः इनिंग्स टायमर वर लक्ष ठेवून पाचवा षटक आता या ठिकाणी घेऊन येतोय बबलू निश्चितच बबलू आणि समोर असणारे स्वतः संघ मालक सचिन झांजे यावेळेस आपण बघतोय काहीस एक लोअर टोटल 30 धावा यस आज इथे मात्र भिरकावून दिलाय संधी नाहीये नो चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी आणि प्रज्योतने स्ट्राईक घेतलेली आहे स्वतःकडे आणि आता मात्र प्रज्योत स्ट्राईक सोडणार नाहीये जे काही करायचे ते आता प्रज्योत कडून अपेक्षा असणार आहे आणि संघ मालकाने स्वतः प्रज्योतला स्ट्राईक दिलेली आहे पुन्हा एकदा बबलू टू प्रज्योत प्रज्योत कडून मोठ्या पटक्यांची अपेक्षा असताना हा एक कव्हरच्या दिशेने मारला पटका जातोय सीमा रेषेपलीकडे चौकार निश्चितच सुंदर फटका होता षटकार येत नाहीये तर तिथे चौकार आणि अतिशय सुंदर चौकार होता प्रज्योतच्या बॅट मधून आलेला कॅल्क्युलेटेड शॉट आणि डेथ ओव्हर मार्गस्थ असताना बघतोय पुन्हा एकदा एका मोठ्या पटक्याची अपेक्षा असेल प्रज्योत कडून 35 धावा आणि यावेळेस एक मोठ्या पटका मारण्याचा प्रयत्न दरम्यान बघूया काय घडतं मैदानामध्ये दरम्यान दोन खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू विसावतोय आणि जीवदान मिळते प्रज्योतला दरम्यान दोन धावा या ठिकाणी घेतल्या जातात प्रज्योत कडून निश्चितच लॉंग ऑफला एक खेळाडू होता लॉंग ऑनला एक खेळाडू होता मध्ये कोणताही खेळाडू नव्हता आणि तिथेच मात्र चूक झाली आणि एक इथे मात्र शतरक्षणामध्ये आता बदल होतोय आता लॉंग ऑनला जातोय प्रशांत सूर्यराव बघा आपला रमेश कडव तीन चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या इनिंग मध्ये
आणि यावेस अकुल टप्प्याचा चेंडू प्रज्योत पुरेपूर फायदा घेतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टँडला सलामी देत बिग 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 हिट वन्स अगेन षटकार। आज मात्र प्रज्योतची बॅट तलपते। अच्छा पहिल्याच मॅच मध्ये धावसंख्या 41 ऑन फायर 43 धावसंख्या 43 मागचे दोन रन आणि हा सिक्स धावसंख्या धावफलकावर 43 पुन्हा एकदा 43 धावा धावफलकावरती आणि इथे मात्र ऑफ साइडला बिरकावून दिलाय। पुन्हा एकदा नो मॅन्स लाईन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी चेंडूच्या मागे दरम्यान दोन धावा घेण्यामध्ये यश मिळतंय आणि चेंडू अडवण्यामध्ये सफल होतोय खेळाडू। दरम्यान दोन धावा पुन्हा एकदा स्ट्राइक 1/8 360 डिग्री रोटेट करतोय प्रज्योत पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक धावसंख्या 45 बघा एक आव्हानात्मक धावसंख्येकडे आता SS11 संघ वाटचाल करत असताना आणि शेवटचा चेंडू इनिंग मधला यावेळेस आपण बघतोय चुकीची लाईन आणि हा नो चेंडू आणि यापुढील चेंडू असणारे फ्री हिट बघा कोणाला फ्री हिट दिलाय प्रज्योत बनोटे आणि आता सुवर्ण संधी प्रज्योत कडे। निश्चितच प्रज्योत आधीच फायर मध्ये आणि आता फ्री हिट मिळालेलं आहे बघूया। यावेळेस आपण बघतोय चुकीची लाईन आणि बघा थोडासा ऑफ साइडला बीट करायचा प्रयत्न होता परंतु चुकीची लाईन आणि अजून एक अतिरिक्त धाव धावसंख्या 47 एक नो आणि एका वाईट नंतर धावसंख्या 47 आणि बघूया अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आणि प्रज्योत पूर्णपणे सेट फलंदाज ऑन फायर आणि यावेळेस आपण बघतोय बबलू। निश्चितच इथे मात्र थोडासा घाबरलेला दिसतोय बबलू समोर प्रज्योत आहे फ्रीडचा चेंडू आहे त्यामुळे दिशा भरकटताना दिसतोय जास्तीत जास्त ऑफसाइडला टाकण्याचा प्रयत्न होतोय। यावेळेस आपण बघितलं फुलटॉसचा प्रयत्न होता परंतु मोठा फटका मारण्यात यश आलेलं नाहीये। दरम्यान प्रशांतच्या दस्तानामध्ये चेंडू जात असताना दोन धावाचा घ्यायचा प्रयत्न परंतु प्रदीप रोहणे त्या ठिकाणी बीट होत आहेत चुकीची फेकी होती। दरम्यान दोन धावा आणि इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघा 49 आणि 50 धावांचं आव्हान असेल ते एनजेएस सदस्य संघासमोर या सामन्यामध्ये विजयी ठरण्यासाठी। निश्चितच परेश पहिल्या दोन ओव्हर झाल्यानंतर वाटलं होतं स्कोर कुठेतरी कमी असणार आहे परंतु प्रज्योत आणि पंकज यांनी काय सुंदर फलंदाजी केली आणि आपल्या संघाला 49 धावापर्यंत पोहोचवलं बघा। तिथंच कौतुक करावं लागेल प्रज्योतचं कारण अतिशय सुंदर फलंदाजी आजच्या दिवसात दाखवली प्रज्योतने 11 चेंडू मध्ये 30 धावा वैयक्तिक प्रज्योत याच्या नावावर 11 बॉल 30 नक्कीच बघा पहिल्या मॅच मध्ये जशी हितेश बनोटे जी खेळली होती तशीच आता प्रज्योत बनोटे 11 चेंडू मध्ये 30 धावा काढल्या आणि 49 पर्यंत पोहोचवलं SS11 संघाला। दरम्यान इनगाव शिळ प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमधील सुंदर असा आयोजनाच्या स्पर्धेमधील आजचा दुसरा दिवस आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया मित्रजी टायगर्स विपक्ष माहुली 11 पहिला सामना झाला त्यामध्ये माहुली 11 संघाकडून हितेश बनोटे 28 धावांची तडाखेबाज खेळी केली आणि त्याच्यानंतर मित्रजी टायगर्स कडून फलंदाजांनी प्रयत्न केला मॅच जिंकण्यासाठी परंतु माहुली 11 संघाचे DK आणि त्या ठिकाणी आपण निर्णायक षटक पाहिलं साहिल यांच्या मदतीने माहुली 11 संघ या ठिकाणी विजय झाला आणि आता दुसरा सामना SS11 विपक्ष NJ सदस्य। यामध्ये आपण बघतोय आपल्याला इनगाव शिळ प्रीमियर लीग 2024 मध्ये ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्यांच्यामध्ये श्री अनंत शेठ कडव यांच्याकडून 5000 रुपयाची मदत आपल्याला झाली या आयोजनासाठी। त्यानंतर श्री अनिल वाघू बनोटे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर अशी सायकल या ठिकाणी ठेवलेली आहे सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायचे मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे थोड्याच वेळात ती सायकल इथे उपस्थित होईल। त्याच्यानंतर श्री हनुमंत कडव यांच्याकडून बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी कूलर उपस्थित झालेत प्रत्येकी। त्यानंतर सरपंच श्री दिनेश बनोटे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या ठिकाणी आलेल्या आहेत। श्री छगन कडव यांच्याकडून 1000 रुपयाची मदत तसंच रुई ऑप्टिशियनचे शंकर विषय यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल या ठिकाणी उपलब्ध त्यांनी केलेत। तसेच जगदंब ब्रॉडबँड सर्व्हिसचे श्री प्रतीक पवार यांच्याकडून आपल्याला इंटरनेटची सोय इथे युट्यूब लाईव्ह साठी
झालेले तसेच टेन क्रिक लाईव्ह या यूट्यूबच्या चॅनलवरून आपण सर्व सामने लाईव्ह पाहू शकता. तसंच सहा संघ मित्रजीत इलेवन, एस एस इलेवन, यांचे सदस्य सरपंच इलेवन, जयमल्लान आणि माऊली इलेवन या सहा संघांचे सर्व संघ मालक यांचे सुद्धा आभार त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी संघ मालकाची जबाबदारी घेतली. आणि त्याचप्रमाणे सर्वच इनगाव आणि शिळगावातील ग्रामस्थ, खेळाडू, व्हॉलेंटियर, छोटे मोठे आजी माजी सर्व खेळाडू, ग्रामस्थ आणि व्हॉलेंटियर्स ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे दोन दिवसीय सामने या ठिकाणी पार पडतात त्या सर्वांचंही खूप खूप कौतुक आणि आभार. धन्यवाद परेश. चला सामना चालू करायचा आहे. पहिल्या चार ओव्हर मात्र 20 मिनिटांमध्ये संपवायचे, त्याची नोंद घ्यायची. नक्कीच बघा, 10:56 वेळ इथे झालेली आहे आणि यापुढील सामना असणार आहे सरपंच मीत इलेवन विपक्ष जय मल्हार. नाणेफेकेसाठी मी विनंती करतो. ज्ञानेश्वर कडव यांना विनंती करतो या सामन्यासाठी नाणेफेक त्यांनी करून घ्यायचे. निश्चितच यापुढील होणारा सामना सरपंच मीत इलेवन वर्सेस जय मल्हार, अजित मसे आणि दिनेश बनोटे यांचा हा सरपंच मीत इलेवन. त्याला फाईट करेल जय मल्हार, रोशन कडव यांचा हा संघ. कोणी जिंकला? प्रशांत जय मल्हार संघाने ते टॉस जिंकून प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय सरपंच मीत इलेवन संघाला फलंदाजीसाठी. आता मात्र सामन्याकडे वळूया. 50 धावा 2 विन आणि पहिला चेंडू प्रशांत सूर्यराव यावेळेस पंकजच्या दसरभाई चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल हरेश. आपण काल बघितलं एका धावेच्या इथे 2 धावा घेताना प्रशांत धावचित झाला होता. आज मात्र प्रशांत अशी चूक करत नाहीये कारण की मोठी धावसंख्या आता त्याला उभारायची आहे. निश्चितच परेश, आज मात्र एस एस इलेवन संघाकडून गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आज मात्र सचिनला इथे आपण पाहतोय. तेज गोलंदाज सचिन इथे मात्र पॉवर प्लेच पहिलं षटक हातलतोय. पा सुंदर गोलंदाजी, इथे मात्र थोडीशी दिशा भरकटतोय. स्वयं चेंडू येतोय. अवांतर धाव वाईडच्या स्वरूपामध्ये धाव संख्या. धाव संख्या 2. एक चेंडू मध्ये 2 धावा आतापर्यंत एनजे सदस्य संघासाठी. आणि यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये जातोय. बघूया काय घडतं मैदानामध्ये. पंकज चेंडू खाली, परंतु यावेळेस व्हीआयपी गाईज सलामी देत बिग 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 एट सलामीचा षटकार बबलू कडून. इथे मात्र काय सुंदर फटका पाहायला मिळाला बबलूच्या बॅट मध्ये. अतिशय सुंदर पदल आली ते दाखवलं आणि हा बिग इट षटकार दाखवलाय. सुंदर फलंदाजी इथे मात्र दाखवतोय बबलू. ते मात्र सचिनवर प्रहार होताना दिसतोय. आपण अंपायरच्या स्वरूपात पाहतोय महेश लोखंडे सर आणि स्वप्नील पाटील सर. ते मात्र आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय सुंदर पंचगिरी करताना दिसतायत आपल्याला. ते मात्र येतोय चौकार बाईच्या स्वरूपात. बघा रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु जो रिव्हर्सचा फटका चुकला, फटका हो झाला नाही, परंतु जो मानस होता तो चौकार या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये. बघा क्षेत्ररक्षणामध्ये चूक होतीये. आणि यावेळेस आपण बघतोय धावसंख्या धावफलकावर बिनबाद 12. आणि आता म्हणून बघतोय 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्येक ओव्हरला 10 रन हवा असताना 12 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. आणि यावेळेस बघा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे बीट होत आहेत बबलू आणि चेंडू जाऊन विसावतोय यष्टी रक्षक पंकज बनोटेच्या हातामध्ये. नक्कीच बघा अष्टपैलू खेळी करताना पंकज बनोटे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सध्या. आणि आपण बाउंड्रीवर तैनात बघतोय प्रज्योत. 11 धाव 11 चेंडू 30 धावा तब्बल प्रज्योत येणे. आणि यावेळेस बघूया ते आव्हान पुरेसं ठरतंय का. आणि पुन्हा एकदा फुल्यांचा चेंडू हलक्याने कट करतोय दरम्यान शॉर्ट पॉइंटला. त्या ठिकाणी 1 धाव चोरायचा प्रयत्न आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या बिनबाद 13.
13 धावा आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत सूर्यरावला, अतिशय घातक फलंदाज नक्कीच। बघा 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक षटकार या ओव्हर मध्ये आलेला आहे, तसं मोठ्या पटक्यांची गरज सध्या प्रशांतला नाही, एक संयमी खेळीची गरज, कारण की मॅच विनिंग शेवटपर्यंत ही पारी घेऊन जायची आहे। प्रशांत सूर्यराव समोर नक्कीच आव्हान असेल। आणि यावेळेस बघा पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न आणि अपील होतं परंतु फेटाळून लावले, आणि दरम्यान या ओव्हरची सांगता होताना धावसंख्या बिनबाद 13। नक्कीच प्रशांत सूर्यरावला आपण ओळखतो एक घातक फलंदाज, जसा आपण उल्लेख केला हरेश, तसेच त्याचं जे टोप्यांचं कलेक्शन आहे त्यासाठी सुद्धा तो तेवढाच फेमस आहे प्रशांत सूर्यराव लाल्या दादा। निश्चितच परेश, बबलूने सुद्धा प्रभावित केले, काय सुंदर सिक्स दाखवला त्यांनी पहिल्याच मॅच पहिल्याच ओव्हर मध्ये, अतिशय सुंदर षटकार। नक्कीच बघा सरासरी 10 रन रेट चेस करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 13 धावा आतापर्यंत, बितेही कोणतेही गडी न गमावता या ठिकाणी एनजे सदस्य संघासाठी। यावेळेस आपण आता दुसरा षटक घेऊन बघतोय स्वतः प्रज्योत। बघा आता एक मोठ्या षटकाची चांगला आहे का षटकाची गरज असेल ती SS11 संघाला। बघा काल पण SS11 संघ परास्त झाला होता, आज मात्र त्यांना गरज असेल एका मोठ्या चांगल्या षटकाची। आणि यावेळेस प्रज्योत आपण बघतोय, आपण या ठिकाणी बघतोय धावचीचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पहिल्यांदाच आपण पाहिलं यष्टा बेल सुटल्या होत्या, दरम्यान प्रज्योतला स्टंप हातामध्ये घेणं अपेक्षित होतं, तोपर्यंत प्रशांत सूर्यराव क्रीज मध्ये दाखल। आणि यावेळेस आपण बघतोय निश्चितच परिस्थिती आधीच बेल्स पडल्या होत्या, त्यामुळे प्रज्योतला स्टंप हातात घेणं गरजेचं होतं, परंतु प्रशांत सूर्यराव क्रीज वर पोहोचला। आज मात्र प्रज्योतची बॉलिंग सुद्धा चालेल असं वाटतंय, कारण ज्या दिवशी आपण पाहतोय प्रज्योतची बॅटिंग चालते त्या दिवशी प्रज्योत मात्र बॉलिंग मध्ये सुद्धा अतिशय घातक ठरताना दिसतो। नक्कीच बघा ज्यावेळेस बेल्स पडलेले असतात, एक जरी बेल्स पडली असेल तरी पण पुन्हा धावचीत करताना तो स्टंप पूर्ण ग्राउंड मधून उखडायचा असतो बॉल हातात घेऊन। आणि दरम्यान चेंडू नोमेन्स लँड मध्ये स्क्वेअर लागला, आपण बघतोय त्या ठिकाणी जातोय सीमारेषेपलीकडे चौकार। निश्चितच अतिशय सुंदर फटका बबलूच्या बॅट मधून, अतिशय कॅल्क्युलेटेड शॉट। बघा आपण असाच एक फटका काल प्रशांतच्या बॅट मधून बघितला होता, प्रशांत सूर्यरावच्या पहिल्या चेंडूवर गौरवच्या एक स्क्वेअर लेगला नोमेन्स लँड मध्ये भिरकावून दिला होता चौकारासाठी, आणि तसाच एक कॅल्क्युलेटेड सेफ फटका आता आपण बघतोय बबलू कडून। आणि बबलू आता ही मॅच विनिंग कडे कन्वर्ट करू शकेल का, काय वाटतं हरेश? निश्चितच प्रतिभा आहे बबलू आणि प्रशांत मध्ये, आणि निश्चितच इथे मात्र अतिशय सुंदर फटका भिरकावून देतोय वन बाउन्स चौकार। यावेळेस बघतोय बबलूच्या बॅट मधून पुन्हा एकदा फाईन लेग च्या दिशेने गेलेला हा सुरेख असा चौकार। धावसंख्या बिनबाद 21, बघा जवळपास अर्धी धावसंख्या आता खिशामध्ये घेत असताना एनजे सदस्य संख्या, नवीन चेंडू तोपर्यंत एक ओव्हर झालेला चेंडू द्यायचा आहे। मॅच बॉल या ठिकाणी झालेला आहे। यावेळेस धावसंख्या बिनबाद 21 आणि आणखीन आपण पाहिलं तर 29 धावांची गरज जिंकण्यासाठी, आणखीन 29 धावांची गरज जिंकण्यासाठी एनजे सदस्य संघाला 10 गडी अजून त्यांच्याकडे तंबूमध्ये शिल्लक। आणि आपण पाहिलं तर प्रज्योतचा बघूया चौथा चेंडू, आपण आता दोन चौकारानंतर कसा कमबॅक करेल प्रज्योत। आणि यावेळेस यॉकरचा प्रयत्न होता परंतु लाईन चुकीची आणि अवांतर धाव वाईडच्या स्वरूपामध्ये। बघा प्रज्योतची दिशा कुठेतरी आता भरकटल्यासारखी दिसतीये आणि धावसंख्या 22। निश्चितच परेश, या दोन चौकारानंतर काहीशी दिशा भरकटताना दिसते, परंतु कौतुक करावं लागेल बबलूचं, काय सुंदर फलंदाजी दाखवतोय, अतिशय सुंदर फलंदाजी आतापर्यंत बबलूच्या माध्यमातून आपण पाहतोय। इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय
संधी नाही आहे शत्रक शेवडे आणि यावेळेस बघतोय जेल झाला परंतु तो आयुवा जेल षटकार बघा जेल नक्कीच घेतला खेळाडूने परंतु तोपर्यंत बाउंड्री लाईन पार केली होती नक्कीच एक चांगला प्रयत्न होता परंतु हा जातोय बिगेट षटकार पुन्हा एकदा बबलू ऑन फायर दोन षटकार दोन चौकार बबलू कडून आणि धावसंख्या आपण बघतोय झाली होती बिनबाद आता 28 आणि आणखीन 22 धावांची गरज आता एनजे सदस्य संघाला रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस आपण बघतोय आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद ज्या बबलूने प्रभावित केलं तो बबलू इथे मात्र बाद होतोय परंतु आपलं काम करून जातोय एक मोठी खेली त्याच्या बॅट मधून आली आणि आपल्या संघासाठी सामना खुला करून दिला आहे बबलूने बघा वैयक्तिक 21 धावा बबलूच्या नावावर 7 चेंडूमध्ये 7 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकार वैयक्तिक 21 वेल डन बबलू आणि आता मात्र आमच्या सर्वांचे लाडके प्रदीप परवणे या ठिकाणी फलंदाजीसाठी दाखल वन डाऊन निश्चितच परेश प्रभावित केलं बबलू याने प्रथम फलंदाजीसाठी आला आणि अतिशय सुंदर फलंदाजी दाखवली आता मात्र फलंदाजी मार्गावर आपण पाहतोय प्रदीप रोणे लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रदीप नॉन स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय प्रशांत सूर्यरावला गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय प्रज्योतला प्रज्योतवर मात्र प्रहार केलाय बबलू आणि प्रशांतने इथे मात्र बबलू बाद झाला आता मात्र प्रदीप ऑन स्ट्राइक बॅट्समन पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी बघा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन काल पण प्रदीप यांनी एक चांगली झुंज दिली होती दरम्यान संघ विजय झाला परंतु त्यांची झुंज लवकरच संपली होती आणि यावेळेस मात्र प्रदीप आता पुन्हा एकदा ते मात्र चेंडू सरळ शत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय कोणती धाव मिळत नाहीये निर्धाव चेंडू येतोय आणि ओव्हरची समाप्ती होते ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 28 धावा आता मात्र दोन षटक समाप्त झाले 28 धावा धाव फलकावरती आहेत अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे आहेत 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज बघा अजूनही आव्हान संपलेलं नाही एस एस 11 संघाचं 18 बॉल 22 निश्चितच 18 चेंडू 22 धावा आणि समोर फलंदाज आपण पाहतोय प्रशांत सूर्यरावला अतिशय घातक फलंदाज आणि आपल्या मोठमोठ्या सिक्स साठी प्रसिद्ध प्रशांत सूर्यराव आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वतः पंकजला 3 ओव्हर मध्ये 22 धावांची गरज 18 चेंडू मध्ये 22 धावा 7 सरासरीने या ठिकाणी प्रदीप आणि प्रशांत आणि यावेळेस गोलंदाज पंकज पंकज टू प्रशांत दिस टाइम ओव्हर द विकेट अँड इट वॉज अटेम्प्ट टू अ लेट कट बट आउट ऑफ द वाइड लाइन यस इट्स वाइट आणि एक अवांतर धाव आणि आता मात्र 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज 18 चेंडू 21 धावा फलंदाज प्रशांत ते मात्र सुंदर चेंडू कट करायचा होता परंतु चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्वतः संघ मालक मला वाटतं यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे सचिन झांजे प्रशांतने अजूनही मोठ्या फटकाचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला एक संयमी खेळ कट करायचा प्रयत्न करतोय प्रशांत आणि यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅनला दरम्यान एक धाव बघा बघा फिटनेस प्रदीप रोणे यांची क्विक रन आणि यावेळेस आपण मंचावर बघतोय मित्रजी टायगर्सचे संतोष कडव एक चांगली खेळी करायचा प्रयत्न केला होता संतोष कडव परंतु बघा एका मोठ्या फटक्यामध्ये बघा शेवटच्या चेंडूला 6 धावा पाहिजे होत्या परंतु शक्य झालं नाही मित्रजी टायगर्सला दरम्यान परंतु व्हाईट चेंडू होता आणि तिथे मात्र स्ट्राईक घेतली असती तर काहीतरी चान्सेस होते 6 येण्याच्या परंतु स्ट्राईक घेतली नाही त्यांनी आणि विश्वास दाखवला यशवर बघा यावेळेस प्रदीप पुरवणे गोज आउट ऑफ द ग्राउंड 6 बिग 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 हिट षटकार निश्चितच प्रदीप मध्ये सुद्धा क्षमता आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि भरपूर वर्ष जाणताराजा शील संघासाठी केलेला खेळाडू आहे आणि ओपनिंगला असणारा खेळाडू आणि आता मात्र प्रतिभा दाखवताना प्रतिभावान खेळाडू आहे प्रदीप लेफ्ट हँडेड बॅट्समन
आणि इथे मात्र आपली प्रतिभा दाखवताना बिगिट षटकार दाखवतोय आपल्या बॅट मधून आणि पंकजवर मात्र प्रहार होताना दिसतोय. नक्कीच बघा प्रदीप रोहणे डावखुरा फलंदाज बिगिट षटकारानंतर आता बघूया पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न यावेळेस फाईन लेगला नो मॅच लाईन मध्ये. आपण बघतोय चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे बिग बिग बिगिट चौकार. निश्चितच 10 धावा 2 चेंडू मध्ये कमावल्यात प्रदीप याने. अतिशय सुंदर फलंदाजी आणि वाटत नाहीये क्रिकेट मधून रिटायरमेंट घेतले प्रदीप याने, तरी सुद्धा आयपीएल प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतोय. संघामधून मात्र रिटायरमेंट घेतले प्रदीप याने. नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी प्रदीप यांनी माघार घेतली होती, परंतु आता नव्या दमाच्या खेळाडूंपेक्षाही जास्त उत्साह या खेळाडूमध्ये. 3 चेंडूमध्ये 10 धावा प्रदीप याच्या वैयक्तिक नावावर. यापुढील चेंडू फुल टॉस होतात, दरम्यान बघूया डीप मिडविकेटला काय चित्र त्या ठिकाणी. 1 धाव आणि प्रशांतला स्ट्राईक देतो प्रदीप आणि आता धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1-41 आणि जिंकण्यासाठी फक्त आता 9 धावांची आवश्यकता. आपण बघितलं प्रशांतने एक बाजू लावून धरली, अजूनही संयमी खेळीमध्ये प्रशांत. निश्चितच परेश आणि यावेळेस आपली बॅट खोलली प्रशांतने आणि नो मॅन्स लँड मध्ये अतिशय सेफ सुरेख असा हा जातोय सीमा रेषेपलीकडे प्रशांतच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. निश्चितच संयमित खेळी आणि पहिला नो मॅन्स लँड मध्ये तिथे खेळाडू उपस्थित नाहीये. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये इथे चेंडू भिरकावून दिला आणि आयतोय 1 बाउन्स चौकार. आणि पाणी घेऊन जायचंय, ड्रिंक्स पाणी घेऊन जायचंय, कृपया खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी शीळ गावातील आमचे मित्र आणि क्रिकेट रसिक आणि शीळ संघाच्या कोचिंगची भूमिका त्यांनी निभावली होती. रुपेश बनोटे दाखल झालेत. रुपेश बनोटे आपण कृपया मंचावर यायचंय आणि आपल्या सन्मानाची आम्हाला संधी द्यायची. आयएसपीएल कमिटी 2024 कडून आपलं सहर्ष स्वागत. नितेश बनोटे सुद्धा शिळगावातील क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित. आपण सुद्धा मंचावर यायचंय, आपलं सुद्धा आयएसपीएल कमिटी 2024 कडून सहर्ष स्वागत. तसेच माननीय श्री भरत भालेसिंग इथे उपस्थित झालेले, त्यांचंही स्वागत. इनगाव शील प्रीमियर लीग तर्फे कृपया यायचं आपलंही स्वागत आहे. तसेच इथे उपस्थित ग्रामपंचायतीतील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक कृपया यायचंय आपलं सर्वांचं स्वागत. इथे नजर जात नसेल तिथे केरळ कोणी उपस्थित असेल ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक ज्यांची बातमी आमच्यापर्यंत येत नाहीये त्यांचं सुद्धा स्वागत आहे, कृपया यायचंय मंचावर आपलं स्वागत आहे. बघा आता 2 ओव्हर्स मध्ये 5 धावांची आवश्यकता आणि प्रदीप बघा एकाच चेंडू मध्ये संपवेल का. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, दरम्यान चेंडू जातोय खेळाडूला चकवा देत सीमा रेषेपलीकडे स्कोर्स लेवल चौकार. निश्चित जिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, 1 धाव होती तिथे 4 धाव. आणि माऊली इलेव्हन संघासाठी सूचना आहे. माऊली इलेव्हनचे खेळाडू राजमाता जिजाबाई कक्ष यामध्ये आपण जमावायचंय, तिथे आपल्या संघासाठी नाश्ता आलेला आहे. बघा औपचारिकता शिल्लक 1 धावेची गरज या ठिकाणी आणि आपण बघतो आता प्रदीप रोहणे अतिशय सुरेख खेळी या ठिकाणी आपण बघितलं. 15 धावांची खेळी प्रदीपची संपुष्टात आली, दरम्यान बघा औपचारिकता या ठिकाणी पूर्ण होताना आणि आपण ज्याप्रमाणे म्हटलं प्रशांत सुरेराव या ठिकाणी मॅच विनिंग करूनच आता पवेलियन मध्ये. एनजे सदस्य संघ मॅच विन. दुसरा कोण जिंकला? एनजे सदस्य ना, आता दुसरी मॅच झाली का? तिसरी दुसरी कोण जिंकला? दुसरी आहे ना.